भैया कहाँ से आए? एमपी से आए। कितने लोग है तुम? 10 लोग। 10 लोग है क्या? कितने दिन से है यहाँ पे? 3 रोज। 3 रोज बोले तो 3 रोज हो गए। म्हणजेच मित्रांनो 3 दिवस झालेले आहेत यांना। हे पहा किती सुंदर रोटी आहे। मित्रांनो नमस्कार, मी पांडुरंग वागतकर। मित्रांनो अनेक छोट्या मोठ्या शहरामध्ये छोट्या व्यवसायापासून मोठे व्यवसाय तयार होतात, त्यामध्ये प्रामुख्याने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यातील पुरुष मंडळी येऊन आपला छोटा व्यवसाय सुरू करतात आणि तोच व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढून महाराष्ट्रात त्यांचं स्थान निर्माण करतात। याच पद्धतीने मी काल परवा लातूर परिसरामध्ये रेणापूर पानगाव या परिसरामध्ये जात असताना एक चित्र बघितलं। ते चित्र तुम्ही हे व्हिडिओ पाहतच आहात। तर मित्रांनो एका पेट्रोल पंपाच्या शेजारी हे पुरुष भाकरी थापताना पाहिला, तर मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांची व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्यांच्याशी विचारपूस केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे मजूर लोक उत्तर प्रदेशमधून आलेले असतात आणि हे उत्तर प्रदेशमधून आलेले हे सोयाबीन काढणीच्या कामासाठी आलेले आहेत। तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे पोट किती कोणकोणते काम करायला होते आणि हेच पहा उत्तर प्रदेशमधील आलेले लोक मजूर लोक तर हे सोयाबीन काढण्यासाठी आलेले आहेत। तर सोयाबीन काढण्यासाठी हे ठेकेदाराच्या मार्फत येत असतात आणि ठेकेदाराच्या मार्फत येत असताना काही स्वयंपाकाची त्यांची पोटाची सोयी करणारे व्यक्तीही सोबत असतात। आपल्या महाराष्ट्रात असं जवळपास होत नाही। पोटाची व्यवस्था करण्यासाठी पुरुष असतो, परंतु या राज्यातील लोक एका पुरुषाकडं ही काम लावलेलं असतं की स्वयंपाक करून ह्या इतर लोकांना त्यांना जेवायची व्यवस्था केली जाते। मित्रांनो हे पाहत असलेला पुरुष आपल्या भाकरी थापतो आणि इतर सहकाऱ्यांना तो जेवणाची व्यवस्था करतो। यालासुद्धा इतर शेतामध्ये सोयाबीन काढण्याचं काम करणाऱ्या मजुरा एवढाच पगार मिळतो, त्याच्यामुळं तोही या कामात खुश असतो। मित्रांनो हे पहा मित्रांनो किती सुंदर भाकरी चुलीला लावलेली भाकर पाहिल्यानंतर आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल। मित्रांनो एनपी येथील मध्य प्रदेश येथील मजूर लोक पानगाव परिसरामध्ये आलेले आहेत, तर ते सोयाबीन काढण्यासाठी आलेले आहेत, तर त्यांची थोडक्यात आपण मुलाखत घेऊ। भैया कहाँ से आहे? एमपी से आहे। कितने लोग है तुम? 10 लोग। 10 लोग है क्या? कितने दिन से है यहाँ पे? 3 रोज। 3 रोज बोले तो 3 रोज हो गए। म्हणजेच मित्रांनो 3 दिवस झालेले आहेत यांना। हे पहा किती सुंदर रोटी आहे। अब भैया जी कितने दिन रहने वाले हैं यहाँ पे? 20 दिन रहेंगे। 20 दिन रहने वाले हैं, ऐसा क्या? तुम हर साल यहाँ पे आते हैं क्या? हर साल आते हैं। ऐसा क्या? भैया जी मैं ये पूछना चाहता हूँ, तुम्हारे को कितना तनख्वाह मिलता है? 1000 रुपये। 1000 रुपये पर डे? शायद मित्रांनो त्यांना 1000 रुपये रोज मिळतोय। मित्रांनो एक सांगायची गोष्ट म्हणजेच की आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार खूप आहे पण मेहनतही खूप करावं लागते। पण महाराष्ट्रातील मला म्हणायचं नाही, महाराष्ट्रातील लोक आळशी आहेत, परंतु त्यापेक्षाही एनपी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील लोक येऊन खूप चांगल्या प्रकारे रोजगार मिळवतात। हे पा तुम्हाला माहीतच असे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरुष लोक जर भाकरी करताना पाहिलं असेल तर तुम्ही काय म्हणताल? पुरुष लोक जर भाकरी थापत असतील तर आपल्या लोकात, आपल्या समाजात किंवा आपल्या महाराष्ट्रात त्यांच्याकडं हे काम दिलंच जात नाही, परंतु ह्यांच्याकडं 20 लोकांचं काम। भैयाजी तुम किती दिन लोगों का स्वयंपाक करते, शायद रोट्या बनाते? 25 लोक का?
तुम्हार को वो लोग जितना कमाते उतना ही तनख्वाह मिलता है क्या? उतने ही मिलते हैं। ऐसा क्या तुम्हार को उधर काम करने के लिए जाने का जरूरत पड़ती क्या? नहीं नहीं। तुम्हारा काम क्या क्या है? खाना बनाने का, इतना हीच काम है तुम्हारा। मित्रांनो, आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात की स्वयंपाकी, स्वयंपाकी म्हणजे पोटाची सोय करणारा माणूस म्हणजेच हे स्वयंपाकी आहे। मित्रांनो, या मित्राला खूप खूप धन्यवाद द्यायला पाहिजे। हे पहा किती सुंदर भाकरी बनवतायत। आपल्या महाराष्ट्रातील महिलांना लाजवेल अशा प्रकारे हा स्वयंपाक बनतोय। रोटी बताय, रोटी बना। हे पहा मित्रांनो, आपल्याला हातावरली रोटी किंवा भाकर बघितल्यानंतर खूप खूप तोंडाला चव मिळते। धन्यवाद मित्रांनो। मैं और एक भैयाजी तुम्हारे को पूछना चाहता हूँ, और तुम सालन क्या क्या बनाते बोले तो? सब्जी, सब्जी क्या बनाते? आलू, टमाटर, भट्टे, गोभियाँ, ऐसा क्या? दाल क्या? ठीक है ठीक है। और तुम नॉनवेज बनाते क्या? तुम्हारे नहीं, नहीं बनाते? नहीं, कोई खाते नहीं क्या? नहीं नहीं। ठीक है भाई, वो खाना नहीं खाते हम। ऐसा क्या? खूब अच्छा।